नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जी के बघणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा हजार प्रश्नांचे रॅपिड फायर घेणार आहोत तर यातील आपला भाग सात हा सुरू झालेला आहे जर तुम्ही जर याच्या मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते देखील तुम्ही बघून घ्यावेत जेणेकरून निश्चितच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे चला तर मग मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी हो। जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज काही पोलीस भरतीचे जे काही लेटेस्ट व्हिडिओ असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर मित्रांनो आपण पोलीस भरतीचे आय एम पी वाहतूक नियम बघत आहोत तर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते देखील तुम्ही बघून घ्यावेत आपला प्रश्न जो सुरू आहे तो आहे बस स्थानकावरून एखादी बस बाहेर पडण्याचा इशारा देत असल्यास आपण काय कराल तर वेग कमी कराल आणि मार्ग द्याल नेक्स्ट क्वेश्चन आहे फाटक नसलेले रेल्वे क्रॉसिंग ओलटताना थांब रेल्वे येत नसल्याची खात्री करा आणि गियर न बदलता रूळ ओलांडा एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गियरमध्ये वाहन चालवू नये नेक्स्ट क्वेश्चन आहे दुचाकी वाहन चालवण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही पक्के लायसन्सधारक मागे बसली असेल तरच चालवू शकता तर मित्रांनो जर काही तुमच्या कमेंट्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे एक मोटारसायकल स्वाराने आपल्या स्त्री व वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे तर वाहनाची गती कमी करून मोटारसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे वयस्कर व्यक्तीच्या वाहन चालवण्याची क्षमता पुढील कारणामुळे प्रभावित होऊ शकते तात्काळ प्रतिक्रिया देऊ देऊ शकत नसल्याने नेक्स्ट आहे दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तुम्ही चा प्रकाश प्रकाशज्योत वापराल नेक्स्ट क्वेश्चन आहे वळण रस्त्यावर ओव्हरटेक करण्यास परवानगी नाही जर मित्रांनो जर कोणाला हे जर प्रश्न जर पाहिजे असतील तर घरपोच तर त्यांनी संपर्क करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एका रात्री पार्टीमध्ये सेवन केलेल्या वाहन चालकास आपण काय सल्ला द्याल सार्वजनिक सेवा वाहनातून घरी जा नेक्स्ट क्वेश्चन आहे वाहनाच्या टकरीमुळे घडलेल्या अपघाताच्या आप ठिकाणी आपण काय करणार नाही अवस्थेतील जखमींना पाणी देऊ दे नाही मित्रांनो जर कोणालाही जर प्रश्न जर घरपोच पाहिजे असतील दहा हजार वन तर त्यांनी संपर्क करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता नेक्स्ट प्रश्न आहे वाहनाचे इंजन चालू करण्यापूर्वी रेडिएटरमधील पाण्याची तसेच इंजन ऑइलची पातळी तपासावी नेक्स्ट क्वेश्चन आहे चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो आम चालू शकतो निलंबित कालावधीमध्ये नाही तर हे जे तुम्हाला जे प्रश्न आहेत मित्रांनो ते तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही हा हे जे प्रश्न जे आहे ते तुम्ही ते व्यवस्थितरित्या बघावेत इतरांना अडथळा होईल अशा रीतीने आपण आपले वाहन किंवा पार्किंग करू शकता प्रवासाची चढ उतार करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे सजनीवर वाहन चालवीत असताना तुम्ही काय कराल चढणाऱ्या वाहनांना अग्रक्रम द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे सामान्यत कोणत्या वयोगटातील वा वाहन चालक किंवा अपघातग्रस्त होतात अठरा ते पंचवीस वयोगटातील नेक्स्ट क्वेश्चन आहे मनुष्यविरीत रेल्वे क्रॉसिंग बोलण्यापूर्वी वाहन चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूस वाहन थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी तुम्ही परिवहन वाहन कसे कसे ओळखाल वाहनाच्या नंबर प्लेट पाहून फुटपाथ विहिरीत रस्त्यावर पदाचार्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूकडे चालवावे वाहन चालक ओव्हरटेक करू करून जाऊ शकतो जेव्हा समोरील वाहनाचा चालक ओव्हरटेक करण्याकरिता इशारा करीत असल्यास नेक्स्ट क्वेश्चन आहे वाहन चालकाने आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे रात्रीच्या वेळी जेव्हा आपण वाहन रस्तेच्या कडेला पार्क केले असेल तेव्हा पार्किंग दिवे चालू करावेत झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ पदाचारी सडक पार तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनेल देखील आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे मागील रुग्णवाहिकेस वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूने घेऊन मार्क मोकळा करून द्यावा पुढील प्रश्न आहे लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो वाहन थांबवा पुढचा प्रश्न आहे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहने थांबवावे अयोग्य आहे नेक्स्ट निसरंडा रस्ता हे चिन्हे रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने गियर बदलून वाहनाचा वेग कमी करावा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास नेक्स्ट क्वेश्चन आहे वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास परवानगी नाही अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्ही याचे नोट्स देखील काढू शकता नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया पुढचा प्रश्न चालू आहे येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हॉस्पिटल व न्यायालय यांच्याजवळ वाहनांचा आरसा पाठीमागील वाहतूक पाहण्यासाठी वापरावा नेक्स्ट क्वेश्चन आहे वाहने कोणत्या ठिकाणी उभी करावीत जिथे वाहन उभी करण्यास मनाई नाही तेथे करावेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मोबाईल फोनचा वापर करू नये वाहन चालवताना नेक्स्ट क्वेश्चन आहे वळणावर अथवा थांबलेल्या वाहनांच्या अगदी जवळून पदाचाऱ्यांनी रस्ता ओलांडून ओलांडू नये कारण अन्य वाहनांच्या चालकांना रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्ती दिसणार नाहीत नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण बघूया खाजगी वाहनांमध्ये ठेवण्याची कागदपत्रे नोंदणी प्रमाणपत्र विमा प्रमाणपत्र कर प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना तर हे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आहे वाहन डावीकडे वळण्यापूर्वी डाव्या बाजू सिग्नल दाखवावा दाखवा पुढचा प्रश्न आहे वाहन चालकाने उजवा हात सरळ करून तळ हात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केल्यास तो वाहनाची गती कमी करत करीत आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण बघणार आहोत गिअर नसलेली मोटरसायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान किमान वय काय आहे तो सोहळा वर्ष हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही शाळा ते वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही वेग कमी कराल आणि सावधतेने पुढे जाल नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे नवीन वाहनासाठीचा एक रकमी कर या कालावधीत असतो वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत तर मित्रांनो जर कोणाला पोलीसवरती झेके ठोकळा जर घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ तर मित्रांनो पोलीस प्रशासन व वाहतूक नियमासह हे एक हजार वनलाईनर प्रश्न हे तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलची हो देखील दिलेली आहे तसेच तुम्ही डबल ओ अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून तेथे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवायला मिळतील तसेच तुम्हाला फ्री लेक्चर्स देखील बघायला भेटतील तर ॲपची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच प्ले स्टोअरला जाऊन देखील तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याच्याबद्दल धन्यवाद